मी व्यंकटेश नरसिंगे, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा विशेष शो, ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत निवडणूक दौरा 2022. बरेचसे गावं आहेत, त्या गावांमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या गावांमध्ये जाऊन आपण तिथले अपडेट कव्हर करत आहोत आणि गावातील विकासाचे नेमके काय मुद्दे आहेत आणि गावातील राजकारण कोणत्या मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरत आहे हे सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या अनुषंगानं मी ज्या गावामध्ये आलेलो आहे ते गाव म्हणजे या ठिकाणी पिंपळगाव असं आहे, लातूर तालुक्यातील गाव आहे. या गावामध्ये आजपासून प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. या गावातील काँग्रेस पुरस्कृत असलेलं पॅनल श्री स्वयंभू निळकंठेश्वर ग्रामविकास पॅनल, त्यांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी पॅनलचे सगळे टीम आणि त्याचबरोबर गावातील बरेचसे नागरिक आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि जाणून घेऊ की काय नेमके मुद्दे असणार आहेत आणि ते कसं पाहतात एकंदरीत या सगळ्या गोष्टींकडं. आपल्यासोबत या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार महेशजी चव्हाण आपल्यासोबत आहेत. तर चव्हाण सर, काय सांगाल की यावेळेस सरपंच पदाचा उमेदवार हा युवामध्ये आहे, गावाला समजा जर तुमच्या माध्यमातून सरपंच भेटला तर तरुण भेटल, तरुणांसाठी आणि गावाच्या विकासासाठी काय नेमकी भूमिका तुमच्याकडे आहे? नमस्कार. सर्वप्रथम हा श्री स्वयंभू निळकंठेश्वर पॅनल हा उभा करण्यामागचं कारणच सर्व तरुण आहेत. गावातील असंख्य अडचणी आज महिला वर्ग समोर जाते, शाळेच्या अडचणी आहेत, ग्रामपंचायतच्या वेगवेगळ्या सुविधा ज्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होत्या त्या या 5 वर्षांमध्ये सुविधा पोचल्याच नाहीत. लोकांना घरकुलाच्या अडचणी आलेल्या आहेत, विहिरीच्या अडचणी आलेल्या आहेत, फळबाग लागवड आहे, शेतकऱ्यांच्या विमा प्रश्न असेल, अनुदान प्रश्न, प्रत्येक योजना सोलारची योजना असेल, या निःशुल्क सर्व योजना या ग्रामपंचायतमधून लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. आपण आज पेरेपाटलांचं उदाहरण देतो, बरोबर आहे? पेरेपाटलांचं उदाहरण ते खूप लांब आहेत आपल्यापासून, तिथपर्यंत आपण त्यांचं फक्त नाव दररोज गावात घेतो मग आपली ग्रामपंचायत त्या तत्वानं का चलू शकत नाही, आपली ग्रामपंचायत त्या बेसवर काम का करू शकत नाही. यासाठी हे सर्व युवक पिंपळगाव निळकंठ या ग्रुप ग्रामपंचायतमधील सर्व युवकांनी एक आता निर्धार केला आहे की ही ग्रामपंचायत पेरेपाटलांच्या त्या पाटोदा गावापेक्षा पण पुढच्या ह्याच्यावर आणि महाराष्ट्रात या ग्रामपंचायतीचं नाव लौकिक होणं हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदची अडचण आहे, जिल्हा परिषद शाळेला मागच्या 4 वर्षापासून मोतारी नव्हती, लहान लहान लेकरं आहेत, तिथं शिक्षक आहेत, महिला काही कर्मचारी आहेत, त्यांची किती गैरसोय होत असेल, या या गोष्टीकडं ग्रामपंचायतीचं लक्ष असणं गरजेचं आहे. गावात 4 पाईपलाईन आहेत आमच्या, निळकंठमध्ये तर एका एका लाईनमध्ये 2-2 पाईपलाईन डबल डबल केलेली आहे, पण ते काहीच उपयोगाची नाही, पाणीच येत नाही नळाला. 2 दिवस पाणी येतं आहे आणि 15 दिवस त्या नळाला परत पाणीच येत नाही, कसलंच पाणी नसते. लोक अक्षरशः या सगळ्यांना कंटाळून गेलेले आहेत. आणि राहिला विषय एका गोष्टीचा, आता इथं आमच्यावर एक आक्षेप ठेवण्यासारखं काहीच नाही, आम्ही जे केलं ते प्रामाणिक आणि जे करणं होत नाही आमच्याच्यानं ते आम्ही प्रामाणिकपणे लोकांना मागच्या 7 वर्षापासून जे मी राजकीय माझा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये 7 वर्षापासून मी बघतोय की जे काम मला होत आहे तेच मी हो म्हणतोय. भूल थापा कुणाला अजिबात देत नाही. बऱ्याचदा काय होते की प्रचारासाठी सदस्य वेगवेगळे प्रचार म्हणजे सांगतात की आम्ही हे करू ते करू, परंतु येणाऱ्या 5 वर्षामध्ये होताना दिसून येत नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे जनतेला विश्वास द्या? आम्ही आज जो प्रचार आमचा चालू आहे तो आम्हाला कम्प्लीट होईल हाच प्रचार आम्ही लोकांपर्यंत पुढे घेऊन जातो. आम्ही त्याच्यापेक्षा आता आम्ही माझ्या बोलण्यामध्ये मगाशी असं सांगितलं नाही की मी आता ग्रामपंचायतची गिरणी लगेच चालू करणार आहे, कारण माझं गाव आज शून्य आहे. गावात फक्त 1-2 रस्ते जर सोडले तर बाकीचा काही विकास झालेला नाही. आणि ही सगळा विकास करण्यासाठी मला कमीत कमी ही 5 वर्ष अगोदर ग्राउंडपासून पुढं म्हणजे या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून, त्यासाठी आम्ही आता काय करणार, ग्रामपंचायत या सर्व मतदारांनी जर आमच्यावर विश्वास ठेवला आणि ग्रामपंचायत आमच्या ताब्यात दिली ती तर प्रत्येक पेपर तुमचा तलाठी असू द्या, तलाठी ग्रामपंचायतला येऊन बसायलाच पाहिजे. ग्रामसेवक ग्रामसेवकाचं काम हे ग्रामपंचायतमधून ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आहे. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये किमान 3 दिवस येऊन थांबायलाच पाहिजे. या सगळ्या अडचणी कागदपत्रांचा पाठपुरावा गावातील लोकांच्या गोरगरीब लोकांच्या निराधारांच्या पगारी असतील, रहिवासी प्रमाणपत्र असतील, हे सर्व निःशुल्क आम्ही करणार आहोत. आणि आता जी सध्या समजा आमच्या गावात पाणी येत नाही पण 1200 रुपये वार्षिक कर ग्रामपंचायत आकारते, 1200 रुपये तो आम्ही कमी करणार आहे, तो 360च करणार आहे. त्यासाठी आमच्या डोक्यामध्ये एक विजन आहे की आपल्याला जो लाईटचा खर्च लाईट बिल भरायचं ते आम्ही तो विशेष ठेवणार नाही,
आम्ही ग्रामपंचायतीला पण आमच्या सोलार पॅनल बसवणार आहेत आणि ती जी आमची पाणी पुरवठ्याची विहीर आहे बोर आहे तिथं ही हे आता आमची काही घरपट्टी नळपट्टी हे पॅनलच्या माध्यमातून समजा जमा झालेली आहे. याच्यामध्ये आत्ता तुर्तास तरी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर एवढं तरी भांडवल आमच्या डोळ्यासमोर आहे जमा झालेलं. ह्याच्या अगोदर काय आहे काय नाही ते आम्हाला काहीच माहीत नाही. का कर्ज आहे ग्रामपंचायतीवर हे पण माहीत नाही. ते पण असू शकते. मग आमचं एवढं विजन आहे की आता ते सोलार पॅनल बसवायचं, लाईटचा जो आपल्याला बिलं भरायचे ग्रामपंचायतीला ते बिलं कमी करायचे आणि इकडं ग्रामस्थांना ती सुविधा पाण्याची अल्पदरामध्ये द्यायची. घरकुलाचे विषय असतील, घरकुलाच्या विषयामध्ये काय होतं आहे की बऱ्याचदा ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, हे अतिरिक्त पैसे काहीतरी वसूल करायचं बघतात. मग ती येतेच 50,000-1,500,000 त्याच्यामध्ये दोन रूम बांधायचं. म्हणजे आता खर्च सिमेंटचा, सळईचा, विटाचा हा फार गगनाला भिडलेला. तेवढ्या पैशामध्ये, तेवढ्या रकमेमध्ये कोणत्याच गरिबाचं घर उभा राहू शकत नाही. त्यासाठी आम्ही स्वतः ग्रामपंचायत, ग्रामपंचायतचा एक कर्मचारी आम्ही वाढवू शासनाकडे शिफारस करून आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायत ती सगळ्या सुविधा निःशुल्कपणे घरकुल त्यांचं मंजूर होईपर्यंत, एखाद्या शेतकऱ्याला जर विहीर मंजूर झाली तर ती विहीर मंजूर आणि तिचं काम होईपर्यंतचं सगळं मस्टर तयार करणं असेल, त्यांचे पेमेंट असतील, या सगळ्या गोष्टी, याची जबाबदारी ह्या एक खंबीर असा रोजगार सेवक या ग्रामपंचायतीला तयार करून आम्ही त्याच्या त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून करून घेऊ. म्हणजे एकंदरीत तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये असं आहे की एक आदर्श गाव आपण निर्माण करू येणाऱ्या काळामध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आता नागरिकांना, विशेषतः करून पिंपळगाव आणि मला वाटतं निळकंठची एक गट ग्रामपंचायत आहे, हां ग्रुप ग्रामपंचायत आपल्याला म्हणतात तर आहे, तर या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता? मी आव्हान एवढंच करेल की एक बदल करून बघा एकदा, यानंतर महेश चव्हाण पुढच्या 5 वर्षामध्ये निवडणूक लढवण्यासाठी येणार नाही, त्यावेळेस पण मी मागे सरकल आणि गावात विकास काम करून मागे सरकल आणि त्या ठिकाणी एक नवीन फ्रेश चेहरा या गावाचं विकास करण्यासाठी आम्ही पुढं करू. तर आमचं चिन्ह आहे कब्बशी सरपंचपदाचं, सरपंचपदाचं कब्बशी चिन्ह आहे. तर या कब्बशी चिन्हाला असंख्य बहुमतानं मतदान करून विजयी करावं. त्यानंतर आमच्या वार्ड नंबर 1 मध्ये पूर्णानंद गोपाळराव कुलकर्णी हे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे छत्री. तर त्या छत्रीसमोर पण बटन दाबून ग्रामस्थांनी त्यांना विजयी करावं. त्यानंतर विजयमाला शिवाजी पिसाळ हे आमच्या उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे कपाट. त्या कपाटासमोर बटन दाबून ग्रामस्थांनी त्यांनाही बहुमतांनी विजयी करावं. त्यानंतर कुसुम आनंद पिसाळ या एक उमेदवार आहेत वार्ड नंबर 1 मधल्याच. त्यांनाही फॅन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं. त्यानंतर आमचे खाली 2 नंबर वार्ड नंबर 2 मध्ये 3 उमेदवार आहेत. समाधान गुलाबराव ओहाळ त्यांचं चिन्ह आहे छत्री. त्या छत्रीसमोरील बटन दाबून सर्वांनी त्यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करावं. त्यानंतर सिंधुबाई व्यंकट गुणाले या माजी सरपंच राहिलेल्या त्या गावच्या आणि आता आमच्या पॅनलमध्ये सदस्य म्हणून त्यांनी उभा टाकलेला आहे. त्यांचं चिन्ह फॅन आहे. त्या फॅनसमोरील बटन दाबून त्यांनाही प्रचंड बहुमताने विजय करावं. त्यानंतर रमेश राऊत आमचे तरुण सहकारी या ठिकाणी आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, समाधान वेल एज्युकेटेड आहेत. त्यांच्या पाठीमागं खंबीर काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय माणूस या क्षेत्रामध्ये उतरत नाही. गावाचं काहीतरी चांगलं करण्यासाठी हे सगळेजण आमच्यासोबत आलेले आहेत. तर रमेश राऊत यांचं चिन्ह कपाट आहे. त्यांच्याही कपाट या बटन समोर चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाही प्रचंड बहुमताने विजय करावं. एवढीच मी या पिंपळगाव आणि निळकंठ ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विनंती करतो की आपण टाकलेला विश्वास जो आहे तो विश्वास आम्ही द्विगुणित करण्याचं काम या 5 वर्षामध्ये करू. आणि ज्यांना आमच्यावर विश्वास बसत नाही त्यांचा विश्वास बसावं याचीही श्री स्वयंभू निळकंठेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि या गावाच्या विकासासाठी सर्वोत्परी प्रयत्न आम्ही सर्वजण करू हा शब्द आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी देतो. महाराष्ट्र न्यूजनं या ग्रामपंचायतीची दखल घेतली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं इथं महेश यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये विकासाची कामं करू आणि त्यानंतर दुसऱ्या कोणातरी उमेदवाराला चान्स देऊ,
श्री स्वयंभू निळकंठेश्वर ग्रामविकास पॅनलचं या ठिकाणी आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक 2 मधले समाधान ओहाळ हे सदस्य आहेत, जे सदस्य या पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर मी सरांना विचारणार आहे की सर, मागच्या बऱ्याच दिवसांपासून या गावामध्ये अनेक ज्या बेसिक सुविधा आपण म्हणता ज्याला म्हणतो की रस्त्याचा प्रश्न असेल, समजा नालीचा प्रश्न असेल, आणि हागणदारी मुक्त जिथं महाराष्ट्रामध्ये अनेक सारे गाव होत असताना आणि विशेष करून तुमचं गाव रोडवर असताना, असंही नाही की तुम्हाला कुठं रोड सोडून 10-15 किलोमीटरमध्ये जावं लागते, हे सगळे कारण असताना गावाचे अनेक सारे प्रश्न का प्रलंबित आहेत, का पेंडिंग आहेत? गावाला असा आतापर्यंत तर असा एक संघ बांधून ठेवणारा उमेदवार भेटलाच नाही. ओके, मेन मुद्दा जे उमेदवार भेटले त्यांनी काही मोजके लोकांचेच काम केले आणि बाकी त्यांच्या हिशोबाने ते काम करतायत. भरपूर असे योजना आहेत की गावापर्यंत अजून पोहोचल्यात नाहीत. आता प्रत्येक गावाने स्मशानभूमी फायनल झालेल्या आहेत, पण आमच्या गावात स्मशानभूमीचा प्रश्न आहे. रस्त्यावरचं पाणी ठीक आहे, आता एक दोन महिन्यापासून रस्त्यावरचं पाणी कमी झाले, पण असे भरपूर प्रश्न आहेत की ते ग्रामपंचायत आजवर पूर्ण केलेच नाहीत. गावातील ग्रामपंचायतचे घरकुल येतात, त्या घरकुल किती फायनल झालेत त्याचा प्रश्न. असे प्रत्येक घरात जाऊन आम्हाला ते प्रत्येक घरातील प्रत्येक समस्यांचा आम्हाला तोडगा काढायचा आहे. त्यासाठी आम्ही हे युवा तरुण पिढी आम्ही उभा केलेली आहे आणि आमचे उमेदवार सरपंच पदाचे उमेदवार आहेत महेश चव्हाण, यांना कब्बसची त्यांचा चिन्ह आहे, त्यांना बहुमताने विजय करावं ही अशी मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो. धन्यवाद. म्हणजे एकंदरीत आपण जे इथं यांच्यासोबत चर्चा केलेली श्री स्वयंभू निळकंठेश्वर ग्रामविकास पॅनल, यामध्ये गोष्ट मला इथं प्रकर्षानं जाणवते ते म्हणजे युवकांचा मोठा सहभाग आहे. सुशिक्षित आणि तरुण युवक या गावामध्ये आता उमेदवारी अर्ज त्यांनी या पॅनलच्या माध्यमातून भरलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर या गावातील लोकांनी त्यांना संधी दिली तर लवकरच गावाचा चेहरा बदलेल असा विश्वास ते या ठिकाणी बोलून दाखवत आहेत. तर पाहूया काय जनतेचा कौल येतो, युवकांना संधी मिळते का नाही, आणि कशा प्रकारे जर संधी भेटली तर पुढील ते काम करतात. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा शो, ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत निवडणूक दौरा 2022. अशाच पद्धतीचे वेगवेगळे अपडेट्स पाहण्यासाठी आम्हाला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज. कॅमेरामॅन समीर कोतवाल सोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी पिंपळगाव.